जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी पूर्ण ज्यांचं आयुष्य घालवतात, योगदान जे योगदान देतात, अशा लोकांचा सुद्धा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातोय, संभाजी ब्रिगेडकडून विरोधही केला जातोय, अनेक संघटनांकडून विरोध केला जातोय, कसं वाटतं तुम्ही? नाही, तर कसं आहे, जे कोण सत्तेत असते, ज्यांचं सरकार असतं, तो त्यांचा अधिकार असतो. आता त्यांना दिला, आता त्याला अभिनंदन म्हणायला पाहिजे. आता मी त्याच्यात काही पडणार नाही. महाराज, मुद्दा असा आहे, सातत्याने हे पुरस्कार फक्त एका विशिष्ट समाजालाच दिले गेलेले आहेत असा आरोप आहे संभाजी ब्रिगेडचा. बाकीच्या बहुजनात कोणीच नाही का? नाही, बरोबर आहे. मगाशी सुद्धा या कार्यक्रम जर पाहिलं असं तर तिथेही सुद्धा हीच चर्चा झाली की जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी पूर्ण ज्यांचं आयुष्य घालवतात, योगदान जे योगदान देतात, अशा लोकांचा सुद्धा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणजे सरकारमध्ये जी लोक असतील त्याच्यासाठी एक स्क्रुटिनी, एक कमिटी चांगली निर्माण पाहिले, ज्यांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी, ज्यांनी आपलं महाराष्ट्र घडवण्यासाठी आपला वेळ दिला असतो, अशा लोकांचा मग कोणी असेल त्यांचा सुद्धा सत्कार सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणं गरजेचं आहे. जर त्यांनी पुढाकार घेतलाय तर चांगली बाब आहे, पण ती तलवार करवीर छत्रपती घराण्यांच्याकडनं त्यावेळी बर्वे प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या माध्यमातून ती गेलेली आहे. आणि जर पुढाकार घेत असतील चांगली गोष्ट आहे. मलाही काही माहीत नव्हतं, पण त्यांनी कानावर प्रेसच्या माध्यमातून समजते, माझाही त्याला सपोर्ट करेल. सामनाचा आग्रलेख का झाला, जे काही राज्यात सत्ता संघर्ष झाला, राज्याचे फोडाफोडीचं राजकारण झालं, आता सत्ता संघर्षाच्या फोडाफोडीचा राजकारणाचा सेकंड पार्ट येईल, राष्ट्रवादीचे आमदार फोडले जातील, पैशाच्या जीवावर हे सगळं केलं जाते असा आरोप सांगा. महाराष्ट्र या वेगळ्या अँगलनी चाललेलं आहे, सुसंस्कृतपणा काही राहिलेलं नाही, आणि हे सगळ्या गोष्टी जर महाराष्ट्रात घडत असतील हे चुकीचे आहेत. आणि म्हणूनच मी वेळोवेळी तुम्हाला मी सांगत आलेलो आहे की लोकांना सुद्धा एक काहीतरी बदल पाहिला आहे, लोकांना सुद्धा एक नवीन चेहरा पाहिलाय, आणि म्हणूनच स्वराज्याची स्थापना. बीआरएस पण आता जे आहे, आता ती स्पेस निर्माण झालेली आहे, म्हणूनच स्वराज्याच्यात यायला लागलेलं आहे. मी 2-1 वर्षाच्या अगोदर जी संघटना स्वराज्य संघटनामुळे आम्ही पुढे येतो म्हटलं होतं, त्यावेळी मला स्पेस जाणवली नव्हती. आणि मला आजही आठवते, त्यावेळी राज्यसभेचा विषय चालू होता आणि ते राज्यसभेची तिकीट मला जे फसवलं, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरायला लागलो. मला आता जाणवायला लागलं आहे की घडलं ते चांगल्यासाठी घडलं, आणि स्पेस ही निश्चित आहे, आणि ते स्पेस किंवा व्हॅक्युम जे आहे ते स्वराज्य हे भरणार. बीआरएस पण आता महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरायला सुरुवात करते. बीआरएस किंवा इतर लोकही त्यांच्या जायला लागलेत, पण महाराष्ट्रात सगळे कमी पडायला लागले. नाही, सगळे ते स्वातंत्र्य आहे ना, सगळ्यांना कुठं कुठं जायचं आणि स्वतंत्र आपला पक्ष उभा करायचा, त्याच्या माझी सुद्धा त्यांची भेट झालेली. काश्मीरच्या बाबतीत काय आता बस झाला, आता म्हणले पुलवामाची जी घटना, भरपूर झालं. चला, थँक्यू. कोण इव्हेंट करते, सध्या आमचं इव्हेंट एकच आहे स्वराज्याचं, म्हणून दुसऱ्या कोण इव्हेंट करते मला काही त्याचं घेणं देणं नाही. पण एक त्यातली लाईन क्लिअर आहे की जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी जे योगदान देतात त्याच्यासाठी एक चांगली एक समिती निर्माण व्हायला पाहिजे, समिती स्थापन व्हायला पाहिजे. कुठल्या बेसवर आपण तो पुरस्कार देतो त्याची स्क्रुटनी होईल, चांगल्या चांगल्या लोकांना द्यावं महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या आता येणाऱ्या काळात संघटनावरून आपण स्थापन केली होती. मला आठवतं की पुण्यातनंच मी डिक्लेअर केलं होतं की संघटना स्वराज्य संघटनावरून येणार आहे, आणि राजकारणात येण्याची शक्यता आहे असं मी म्हटलं होतं. पण ह्या एक 7-8 महिन्यात जो स्वराज्याचा प्रवास आहे आणि लोकांच्या इतक्या मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत की आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र पाहिजे. जे काय महाराष्ट्रात जे चाललं आहे हे काय आम्हाला बघवत नाही आहे, म्हणून तुम्ही पुढे यायला पाहिजे. म्हणून आता 2024 कुठल्याही परिस्थितीत स्वराज्य हे इलेक्शन लढवणार आहे. पहिली वज्रमोट सभा झाली नागपूरमध्ये, आज दुसरी वज्रमोट सभा होते. महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करते राजे या सगळ्याच्या मधून, त्याला करून देणार कोणा काय करायचं. तुम्ही स्वराज्याबद्दल विचारा, स्वराज्याला कसा रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे, तुम्ही त्यांचं कसं मला विचार, मी कुठे त्यांचं प्रवक्ता आहे. नाही, राज्यात ओला दुष्काळ सध्या पडलेला आहे किंवा गारपीट सुरू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरताना पाहायला मिळत नाहीयेत, तुम्ही बांधावरती जाताय, विरोधी पक्ष कुठं बांधावरती जात, हे दरवर्षी चालू आहे. या दरवर्षी दुष्काळ पडायला, ह्या 10-15 वर्ष जर पाहिलं दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ असतो, याला लॉंग टर्म पॉलिसी कधी करा ना तुम्ही. माझं सगळ्या सरकारला आव्हान आहे की जे शेवटचे जे धोरण आहेत
कृषी कृषी जे धोरण आहेत ते 1985-86 दरम्यान झालेले आहेत. मग थोडासा बदल करायचा आणि तेच पुढे मांडणी करायची. थोडं NDRF SDRF जोरात चेंज करते ते जास्त गोष्टी. तुम्ही लॉंग टर्म पॉलिसी करा ना. तुम्ही तुमच्या पुढे एक रोडमॅप तयार करा की ह्या गोष्टी जर घडत असतील, ओला दुष्काळ पडत असेल की मग ते तुम्ही पाणी कसं पोचवणार, हे ह्या गोष्टी का घडायला लागलेले आहेत. इथं लॉंग टर्म प्लॅन व्हायला पाहिजे. महाराष्ट्र हा सगळ्यात प्रोग्रेसिव्ह राज्य आहे आपण असं म्हणतो. इतिहास आहे महाराष्ट्राला, शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, संतांचा इतिहास आहे, प्रोग्रेसिव्ह नेचरचा आपला इतिहास आहे. पण आत्ताच्या या थोड्या वर्षात लॉंग टर्म पॉलिसी आपली, मग ते शिक्षणाचं धोरण असू दे, किंबहुना आपलं कृषीचं धोरण असू दे, आरोग्याचं धोरण असू दे, काही लॉंग टर्म नसल्यामुळे हे सगळे फटके त्याच्यामुळे बसायला लागले. आपण म्हटलं 2024 आपण निवडणूक लढवणार आहे, महापालिकेच्या निवडणूक देखील या वर्षी नाही, ते अजून काही लाईन ठरवली नाही. मला नाही वाटत महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही पडू, पण या मिनिटाला लाईन आहे डायरेक्ट 2024.